ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ऊस दरात 5 पैसे किलो प्रमाणे वाढ करून शेतकऱ्यांचा घोर अपमान। ऊस दराची कुंडी फुटल्याशिवाय ऊस तोड नाही, स्वाभिमानीच्या मोटरसायकल रॅलीस प्रचंड प्रतिसाद। कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार एकत्र येऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्यास नकार देऊन चालू गळीत हंगामातील FRP जाहीर करून गळीत हंगाम सुरू करत आहेत, हे आम्हाला मान्य नाही। प्रति किलो ऊसास फक्त 5 पैसे दरवाढ देऊन शेतकऱ्यांचा घोर अपमान करणाऱ्या कारखानदारांचा चोख हिशोब केला जाईल, त्यामुळे कारखानदारांनी मागील 400 व पुढील परवडणारा दर जाहीर केल्याशिवाय कारखाने चालू करायचे नाहीत। तसेच पुढील वर्ष साखर उद्योगासाठी चांगले जाणार आहे, यामुळे या वर्षी साखरेला जवळपास 3600 पासून ते 4200 रुपये पर्यंत दर मिळणार आहे। यामुळे या वर्षी FRP आम्हाला मान्य नसून ऊस परिषदेत जो दर ठरेल तो घेतल्याशिवाय आम्ही हंगाम सुरू करू देणार नाही, या मागणीसाठी आज जयसिंगपूर येथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढली। मोठ्या संख्येने मोटरसायकल रॅली काढून कार्यकर्त्यांनी मागणीच्या घोषणाने परिसर दणाणून सोडला। ज्या ठिकाणी ऊसतोडी सुरू आहे त्या बंद कराव्यात, ज्या ठिकाणी पोलीस बळाचा वापर केला जाईल तिथे गांधीच्या मार्गांचा वापर केला जाईल, मात्र जर कारखानदारांनी दादागिरी केली तर जशास तसं उत्तर दिलं जाईल, अशा घोषणा मोटरसायकल रॅलीत दिल्या जात होत्या। तसेच शेतकऱ्यांनी दराची कोंडी फोडल्याशिवाय ऊसतोडी घेऊ नयेत, ऊस तोड मजुरांनी ऊस तोडण्यास जाऊ नये, अशा घोषणा कार्यकर्ते मोटरसायकलवरून देत होते। यावेळी शिरोळ हातकणंगले चिकोडी तालुक्यातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली। कर्नाटक सीमावर्ती भागात जवाहर साखर कारखान्याच्या ऊस तोडी बंद करण्यात आल्या, तसेच ऊस परिषदेत निर्णय झाल्याशिवाय तोडी देऊ नयेत असा इशारा यावेळी देण्यात आला। महानगर न्यूजसाठी संजीव गायकवाड, सैनिक टाकळी।